खराब झालेल्या रस्त्यासंबंधी जिल्हा परिषद शाळेने दिले निवेदन. पुसद तालुक्यातील बजरंगनगर येथील जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांनी गावातील रस्ता खराब झाल्याने सरपंच व सचिव ग्रामपंचायत पिंपळखोटा यांना रस्त्यावर मुरून टाकून देण्याबाबत निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की पुसद तालुक्यातील बजरंगनगर येथील सेवालाल मंदिराच्या समोरील विहिरीजवळील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या खराब झालेल्या रस्त्याने तेथील वस्तीमधील मुलांना शाळेत येण्यासाठी अत्यंत त्रास होत आहे. सदर रस्ता हा पूर्ण चिखलाने माखल्याने शाळेतील मुलांना ये जा करण्यासाठी नाहक असा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे बरेच विद्यार्थी हे शाळेत जाण्यास टाळाटाळ करत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे अखेर बजरंगनगर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील मुख्याध्यापक यांनी ग्रामपंचायत पिंपळखोटा येथील सरपंच व सचिव यांना निवेदन देऊन सदर रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून देण्याची विनंती केली आहे. आता सदर निवेदनावर ग्रामपंचायत लक्ष देऊन सदर रस्त्यावर मुरूम टाकून देण्यात येणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.